अगं बाई, इतकी वाजले ह्यांचा डब्बा? सध्याच्या शांत वातावरणात डोळा जरा जास्तच लागायला लागलाय की काय? आधी मोबाईलमध्ये अलार्म लावून झोपायचे, आत्ता अलार्मची गरज वाटत नाही, कारण बाहेरील ही पाखरांची किलबिल झोपमोड करू लागली. पहाटे चिवतायसोबत आणखीन आगळ्या वेगळ्या पक्षी पाखरांचा आवाज ऐकू येऊ लागला. या लॉकडाऊनने वेगळेच धडे द्यायला सुरुवात केली आहे. फक्त वातावरणच नाही, माणसाच्या जीवनशैलीत पण पुष्कळसे बदल घडू लागलेत. माणसे नव्याने जगू लागलेत. आता आमच्याच घरचं घ्या ना, सकाळची सुरुवात टीव्हीवरील बातम्यांनी होते. माझी देवपूजा आवरती आहे तोवर घरातल्यांनी अर्ध घर आवरलेलं असतं. कॉलेज बंद झाल्याने माझे दीरबंधू घराच्या कामात लक्ष घालू लागले. घरात ठाम बसून राहणाऱ्या माझ्या सासूबाई आता नुसतं ठाम न बसता योगासनं करू लागल्या. सकाळी 10:00 न उठणारी माझी घरची मंडळी सकाळी 7:00 माझ्या हकेच्या आधी उठू लागली. माझ्या प्रत्येक कामात मला मदत करू लागली. माझी चिमुकली पाखरं त्यांच्या परीने होईल तशी मला घरात मदत करतात. सरकार, अजून किती वेळ? जनता भुकेली हो. ही हाक आधी आमचं हे द्यायचं, आता मी देते. हो हो, झालं झालं. हे घ्या गरमागरम फोडणीचा पुलाव. रात्री राहिलेला शिळा भात कसली हट्ट न करता नाश्त्याला सगळेच खाऊ लागले. 9 की दूरदर्शनवरील रामानंद सागरांचं उत्तर रामायण मालिका आम्ही एकत्र नाश्ता करीत बघतो. पाहता पाहता मनात विचार येतो, त्या सीतेलाच का रामापेक्षा जास्त वनवास? हो, पण तिचंही चुकलंच की. त्यावेळेस तिने लक्ष्मणाचं ऐकलं असतं, घराबाहेर लक्ष्मण रेखा ओलांडली नसती तर फार थोडा त्रास झाला असता. पुढील रामायण घडलंच नसतं. आता या लॉकडाऊनचंच घ्या, लॉकडाऊन पण सरकारने आखलेल्या लक्ष्मण रेखेसारखंच वाटू लागले. स्वतःचं संरक्षण स्वतःलाच करता आलं पाहिजे. दहा 10:30 पर्यंत रामायण झालं की हे यांच्या वर्क फ्रॉम होमला सुरुवात करत. मी माझ्या मूळ घरात प्रवेश करते, स्वयंपाकघरात. मी नेहमीप्रमाणे स्वयंपाक करायला घेते. दुपारी जेवल्यानंतर आम्ही सहपरिवार निवांत एकत्र बसून गप्पा मारत. हे त्यांचं काम करत आमच्याशी बोलतात आणि आमच्या सासूबाई इकड तिकडच्या गोष्टी सांगून दिवस पुढे सारतायत. पण मन अधूनमधून घाबरतंय. तो विषाणूवायू आपल्या दारात तर डुकावणार नाही ना? मनाला धीर देत स्वतःलाच म्हणते, जे होईल ते होईल, कशाला घाबरायचं? या काळात माझं संपूर्ण परिवार दिवस दिवसभर एकमेकांना वेळ देऊ लागले. सध्याचं जीवनचक्र सेकंद काट्यासारखं धीमं झालं असलं तरी सततच्या टेन्शनने घड्याचे काटे न बघता इतका सुंदर वेळ जाऊ शकतो हे कळायला लागलं. वाहने थांबली आहेत, प्रदूषणं थांबली, अपघाती मृत्यू थांबले, कुटुंब कुटुंबांना वेळ देऊ लागले, नको वाटणारी नाती पण आपुलकीने बोलू लागली. प्रत्येक घरातील बाई माझ्यासारखीच खुश असेल ना? मग असं असेल तर मी काय म्हणते, सरकारने वर्षातून एकदा मोजके दिवस का होईना योग्य नियोजनरित्या लॉकडाऊन सक्तीचं केलं तर? आ
आज रात 12 बजे से संपूर्ण देश में संपूर्ण लॉकडाउन होने जा रहा है। भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच चाललाय। देशात गेल्या 24 तासात 3722 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। महाराष्ट्रात आपण सुरू करूया महाराष्ट्रापासून। महाराष्ट्राला आता कोरोनाचा अक्षरशः विळखा पडलेला आहे आणि रोजच्या रोज कोरोनाग्रस्तांचा आकडा मात्र वाढत चाललेला आहे। 194 इतके नवे पॉझिटिव्ह रुग्ण पुण्यामध्ये काल सापडलेले आहेत। संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3426 इतका आकडा गेलेला आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये माणसांसह प्राण्यांना देखील अडचणींचा मोठा सामना करावा लागतोय। गोशाळेमध्ये गायींना चारा कसा पुरवायचा, त्यांना जगवायचं कसं, असा प्रश्न निर्माण झाला होता। पुढची बातमी आहे, पोलीस दलातल्या अनेक जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आणि राज्यातल्या आणखी 60 पोलिसांना कोरोनाची लागण झालेली आहे। भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा पण कितीही नाही म्हणलं तरी प्रत्येक घरची कहाणी वेगवेगळी आहे। पण पाहायला गेलं तर निसर्ग आहे तर आपण आहोत। आपण आपल्याला जिवंत ठेवण्याचे असंख्य मार्ग शोधत आहोत, पण निसर्गाला जिवंत ठेवायला काही मार्ग नको का? आपण नको त्या सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जाळ्यात अडकत चाललो आहे आणि निसर्गाकडे दुर्लक्ष करत चाललो आहे। ते रस्त्यांवरील ट्रॅफिक अचानक कमी झाल्याने माझ्या दारात असलेल्या तुळशीला नवीन पालवी फुटू लागली। इतर रोप हिरवीगार दिसू लागलेत। हा बदल नव्हे का? आपण खूप त्रास देत आलोय निसर्गाला, पण या लॉकडाऊन पायी निसर्ग बरा होतोय, बहरतोय। हा काळ खूप काही देऊन आणि नवं शिकवून जाणार आहे। हीच ती वेळ आहे का नव्या पिढीमध्ये बदल आणण्याची? जर सरकारने ठरवून सिरियसली केलं तर आता जे प्रॉब्लेम होत आहेत ते नाही होणार, किंवा फार कमी प्रमाणात होतील। ते म्हणजे असं की जर लोकांना काही दिवस आधीच माहिती असेल की आपण काही दिवस लॉकडाऊनमध्ये जाणार आहोत, तर ती व्यक्ती त्या हिशोबाने आधीच तयारीला लागेल आणि त्या हिशोबाने आधीच तयारी करून ठेवेल। आणि व्यक्तीच कशाला, सर्व उद्योगधंदे आणि व्यवसाय करणारे सुद्धा आधीच हा लॉकडाऊनचा प्लान करून ठेवतील। त्यामुळे बाहेरील प्रदूषण पण काही दिवस आपल्या कंट्रोलमध्ये येईल आणि आपल्याला शुद्ध हवा पण मिळेल आणि जगण्यासाठी एक नवी उमेदही मिळेल। पण हे सगळं केव्हा शक्य होईल? प्रत्येक वर्षी मोजके दिवस का होईना योग्य नियोजन पद्धतीने लॉकडाऊन सक्तीचं केलं तर?